हॅलो, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी याच्यामधला पुढचा भाग पाहणार आहोत. आता चालू घडामोडी रिव्हिजन ओरिएंटेड हे लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे जे राज्यसेवा कंबाईन पूर्व आहे त्याच्यासाठी आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षेत याच्यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ओके, दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी तिथं काय लिहिले, तीन स्पेशल क्लास म्हणतो आहे, फ्री लेक्चर्स आहेत. आता ही फ्री लेक्चर्स तुम्हाला कुठं पाहायला मिळतील, तर जे अनअकॅडमी लर्निंग ॲप आहे, अनअकॅडमी लर्निंग ॲप, या ठिकाणी तुम्हाला दररोज तीन लेक्चर फ्रीमध्ये पाहायला मिळतील. सकाळी 11, दुपारी 2 आणि रात्री 9. प्रत्येक लेक्चर एक तासाचं असेल आणि हे लाईव्ह लेक्चर असेल, म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहता येईल, ते सुद्धा फ्री. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी एमपीएससी सेक्शनमध्ये जाऊन अजय कुमार गोसावी हे जे नाव दिसतं या नावला सर्च करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दररोज 11, दुपारी 2 आणि रात्री 9 वाजता हे लेक्चर पाहायला मिळेल. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं म्हणजे खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे, तर या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर जाऊन तुम्ही मला त्या ठिकाणी फॉलो करू शकता. ही लिंक आहे एमपीएससी ट्रिक्स या नावानं असलेली ही जी लिंक आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दोडता काय करूया, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या लेक्चरचा आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे चालू घडामोडीच्या रिलेटेड असणारा एक सिम्पलच्या प्रश्नापासून सुरुवात. महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंत मराठी विषय 2020 ते 2021 या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या कायद्याचं पालन न करणाऱ्या संस्था चालकाला किंवा संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकास किती दंडाची तरतूद केली. म्हणजे सध्या आता काय करण्यात आले, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विधेयक जे आहे तर मंजूर करण्याचं विधेयक आहे ना, ते मंजूर झाले. आता त्याच्यासाठी समजा एखाद्या संस्थेच्या संस्थाचालकानं किंवा व्यवस्थापकीय संचालकानं जर त्याची अंमलबजावणी नाही केली तर त्यांना किती रुपये दंडाची तरतूद आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे 1,00,000 रुपये दंडाची तरतूद आहे. पण एक लक्षात घ्या, यामध्ये एक महत्त्वाची अट काय आहे, तर समजा राज्य शासनाला विशेष अधिकार दिले तर राज्य शासन काय करू शकतं, तर एखाद्या संस्थाचालकाला किंवा एखाद्या संस्थेला यामधून किंवा काहींना सूट देऊ शकतं. याच्यामध्ये सूट देण्याचा अधिकार राज्य शासनाला दिले, म्हणजे या ठिकाणी एक पळवाट काढून ठेवलेली आहे, हे लक्षात असू द्या. आता हे जे विधेयक होतं ते मंजूर कधी झालं, तर 26 फेब्रुवारी, ही पहिली तारीख लक्षात घ्या, 26 फेब्रुवारी 2020ला हे विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं. लक्षात आलं, 26 फेब्रुवारी विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर करण्यात आलं आणि 27 फेब्रुवारी 2020ला हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे न्यूज चर्चेत होती. ओके, हा आपलाचा पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा अनिवार्य करणारं विधेयक, 1,00,000 रुपये दंडाची तरतूद आहे संस्था चालकाला किंवा संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकाला. कंबाईन परीक्षेला विचारलं गेलं तर डेफिनेटली याच्यावर प्रश्न असू शकतो. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेतला एक न्यूज होती, ती म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात हॅट्रिक नोंदवणारा सर्वात हित करून तरुण गोलंदाज कोण. प्रश्न काय आहे, कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवणारा सर्वात तरुण गोलंदाज कोण, आलोक कपाली, नसीम शहा, जसप्रीत बुमराह का मोहम्मद शमी. तर सध्या न्यूज चर्चेत होती कारण हा पाकिस्तानचा गोलंदाज आहे नसीम शहा, हा पाकिस्तानचा गोलंदाज, यानं कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवली त्यामुळे तो सर्वात तरुण गोलंदाज ठरलेला आहे. 16 वर्षे होता तेव्हा नोंदवली, तेव्हा 17 वर्षे झाले त्याचं वय. आता हे लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नसीम शहा श्रीलंकेविरुद्ध ती हॅट्रिक त्यांनी नोंदवली होती, श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवामान विभागानं जानेवारी 2020ला जाहीर केलेल्या अहवालानुसार 1901 सालापासूनच्या कितव्या क्रमांकाचं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. ओके, तर याचा रँक कितव येतो, 5, 6, 7, 8. तर याचं करेक्ट आन्सर येतं ते 7व्या क्रमांकाचं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला असं विचारलं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक उष्ण वर्ष कोणतं 1901 पासून, असं जर विचारलं सर्वाधिक उष्ण वर्ष, आता ह्या सर्वाधिक उष्ण वर्षाचे जे रँकिंग आहेत, तर भारतीय हवामान विभागाने डिक्लेअर केलेल्या अहवालानुसार जर म्हटलं तर 1 नंबरला येतं 2016चं वर्ष, कारण या वर्षामध्ये सर्वाधिक उष्ण वर्ष होतं, 0.7 डिग्री सेल्सिअस या तापमानाची वाढ झालेली होती, त्यामुळे 2016 हे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. 2 नंबरला येत होतं 2009, 3 नंबरला येत होतं 2010,
चार नंबरला येत होतं 2017, ही पहिली चार येतात. आणि 2019 कितवं आहे म्हटलं तर सातव्या क्रमांकाचं वर्ष आहे, हे लक्षात असू द्या. दुसरं महत्त्वाची गोष्ट, 2019 या वर्षी 2019 ह्याच्यामध्ये काय झाले तर जर तुम्ही 1981 पासून ते 2010 पर्यंतचं तापमान बघितलं, 10 पर्यंतचं जे सरासरी तापमान आहे, सरासरी मी काय वाक्य प्रयोग वापरतोय लक्षात घ्या, ठीक आहे. 2019 मधलं तापमान जर बघितलं तर त्याचं कम्पॅरिझन केले कशाशी, 1981 ते 2010 पर्यंत असणारं जे सरासरी तापमान आहे याच्यामध्ये 2019 तापमानामध्ये किती वाढ झाली तर 0.36 डिग्री सेल्सिअस, म्हणजे याच्या एवढी वाढ तुम्हाला यामध्ये दाखवलेली आहे, ठीक आहे. तर हे परीक्षेला लक्षात ठेवा, 2000 सर्वाधिक उष्णवर्ष विचारलं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला रिपोर्ट आहे जानेवारी 2020 मध्ये. तर सर्वाधिक उष्णवर्ष 2016, 2019 रँक येतो सातवा, 2009 2 नंबर, 2010 3 नंबर, 2017 4 नंबर, 2015 5 नंबर असं त्याच्यामध्ये रँकिंग लागतात. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल, ठीक आहे. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला तीन विधानं दिली त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट आहे, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2020, 53 देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा क्रमांक 40, हे विधान बरोबर आहे. यंदाच्या निर्देशांकानुसार भारताचे गुण 19.19 एवढे आहेत, 19.23 एवढे आहेत, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं बघितलं, 2019 मध्ये भारत 36व्या क्रमांकावर होता, हेही बरोबर आहे, म्हणजे 36 वरनं भारताचा रँक कितीवर गेला आहे, 40 वर गेला आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय येतं, पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता याच्यामधली रँकिंग बघितली तर अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे 1 नंबरला येतं. अमेरिकेचे गुण आणि भारताच्या गुणामध्ये खूप फरक आहे, एक लक्षात घ्या. आता अमेरिकेचे जर गुण बघितले तर ते 47.64 एवढे गुण आहेत आणि भारताचे गुण किती आहेत, 19.23. ओके, मग रँकिंगमध्ये डेफिनेटली फरक पडणार आहे. 2 नंबरला येतं ते युनायटेड किंगडम, 3 नंबरला येतं फ्रान्स, 3 नंबरला काय येतं, फ्रान्स येतं, आणि 4था देश येतो तो म्हणजे जर्मनी, 4था देश येतो तो म्हणजे जर्मनी, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक भारताचा रँक आहे 40, भारताचे गुण आहेत 19.23, एवढं तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द कोड या पुस्तकाच्या लेखिका कोण, द कोड ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत मुक्ता महाजनी, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, जे महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून ओळखले जातात सध्या, अनिल देशमुख यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. द कोड म्हणलं की मुक्ता महाजनी, चर्चेतलं पुस्तक आहे सध्याच्या काळात. परीक्षेला एक प्रश्न विचारतो चर्चेतल्या पुस्तकावर, त्यासाठी असलेला हा एक महत्त्वाचा प्रश्न, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो. करेक्ट आन्सर आहे 27 फेब्रुवारी, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मराठी भाषा गौरव दिन म्हटलं की 27 फेब्रुवारी का, तर हे कुसुमाग्रज किंवा विवा शिरवाडकर यांची जयंती, त्यामुळे तो दिवस साजरा केला जातो. कोण, कुसुमाग्रज, कुसुमाग्रजांना विवा शिरवाडकर असं आपण म्हणतो. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, ओके. आता याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले गेले होते. वेगवेगळे पुरस्कार म्हणजे जे मराठी भाषा संवर्धक दिन म्हणून, जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवशी या पुरस्कारांचं काय केलं जातं तर वितरण केलं जातं. त्याच्यामुळे ही न्यूज काय आहे, चर्चेत आहे. तर कोणत्या पुरस्कारांचं वितरण केलं जातं, त्याच्यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार येतात, तो म्हणजे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, ओके, यावर्षी 2020 मध्ये दिले गेलेले. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाला देण्यात आला, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2020 मध्ये, तर तो त्या व्यक्तींचं नाव आहे अनुराधा पाटील. कोणाचं, कोणाला देण्यात आला, अनुराधा पाटील यांना देण्यात आला, याचं या दिवशी वितरण करण्यात आलेलं होतं, ठीक आहे. अनुराधा पाटील कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा सूर पुरस्कार सुद्धा मिळालेला होता, हे लक्षात राहू द्या. दुसरं म्हणजे श्री पू भागवत हा जो पुरस्कार, म्हणजे जो सर्वोत्कृष्ट प्रकाशन असतं त्या प्रकाशनासाठी दिला जातो श्री पू भागवत पुरस्कार, आता हा कोणाला देण्यात आला 2020 मध्ये, तर तो देण्यात आलेला होता, तर जे पद्मगंधा प्रकाशन आहे, पद्मगंधा प्रकाशन पुण्याचं, तर त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर हे पुरस्काराचं वितरण या दिवशी करण्यात आलं होतं. तर एवढं लक्षात राहू द्या, मराठी भाषा गौरव दिन असं जर म्हटलं तर तुम्हाला 27 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जल गुणवत्ता अहवाल 2019 नुसार गुणवत्तेनुसार अव्वल राजधानी शहर कोणतं, ओके. आता हे जल जी गुणवत्ता अहवाल असं काय, तर केंद्र सरकारच्या 2 गोष्टी सध्या चर्चेत होत्या. पहिलं म्हणजे जल जीवन मिशन, केंद्र सरकारचं एक महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे, ओके, जल जीवन मिशन.
हे का महत्त्वाचं आहे? जल जीवन मिशन म्हणजे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे आणि म्हणजे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. तर हे कधीपर्यंत अचीव करायचं आहे? तर 2024 पर्यंत सरकारला हे अचीव करायचं आहे, हे टार्गेट ठरवलं आहे. तर ही एक करंटमधली पहिली महत्त्वाची न्यूज. करंटमध्ये दुसरी आणखी एक न्यूज चर्चेत होती, ती म्हणजे जलशक्ती मंत्रालय. आणि हे अचीव करण्यासाठी केंद्र सरकारने एक मंत्रालय पण तयार केले, त्या मंत्रालयाला म्हटलं जातं जलशक्ती मंत्रालय. ओके, आता यानुसार केंद्र सरकारनं काय केलं? तर जल गुणवत्ता अहवाल याच्यानुसार राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, राजधानी किंवा केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन देण्यासाठी ना ह्या जल गुणवत्ता अहवालाचं नियोजन केलं होतं. तर याच्या अहवालानुसार अव्वल राजधानी शहर म्हणून कोणतं ठरले? तर त्याचा पहिला क्रमांक येतो तो म्हणजे मुंबई. ओके, जल गुणवत्ता अहवाल 2019 नुसार अव्वल राजधानी शहर कोणतं म्हटलं की मुंबई. आता या रँकिंगमध्ये संयुक्तपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर हैदराबाद आणि भुवनेश्वर यांचा क्रमांक संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरा क्रमांक येतो झारखंड राज्याची राजधानी रांचीचा. ओके, तिसरा क्रमांक येतो झारखंड राज्याची राजधानी रांची. चौथा क्रमांक येतो रायपूर. आणि पाचवा क्रमांक येतो राजधानीमध्ये, तो म्हणजे अमरावती. अमरावती म्हणजे कोणतं नवीन झालेलं? ओके, लक्षात ठेवा तेलंगणा, हां अमरावती. तर तुम्हाला मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर संयुक्तपणे दुसरा, रांची तिसरा, रायपूर चौथा आणि अमरावती पाचवा. तर हा जल गुणवत्ता अहवाल आणि त्याच्या रिलेटेड असलेल्या दोन गोष्टी म्हणजे जल जीवन मिशन आणि जलशक्ती मंत्रालय. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या महिन्याचा अखेरचा आठवडा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो? करेक्ट आन्सर आहे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा, हे लक्षात असू द्या. हां, तर जागतिक आरोग्य दिन म्हटलं की 7 एप्रिल. का 7 एप्रिलला साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन? कारण 7 एप्रिल 1948 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामध्ये जागतिक क्षयरोग दिन कधी असतो? तर आता हा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा हा का कन्सिडर केला जातो, त्याचं रिझन बरेच आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जागतिक क्षयरोग दिन कधी असतो? तर त्याची तारीख आहे ते 24 मार्चला असतो तो. ओके, जागतिक क्षयरोग दिन म्हटलं की 24 मार्च. किंवा जागतिक मलेरिया दिन म्हटलं, मलेरिया दिन म्हटलं की तो कधी असतो? 25 एप्रिल. हे दोन मी का कव्हर करतोय? कारण तुम्हाला परीक्षेसाठी ना या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण जागतिक क्षयरोग दिन म्हणजे टीबी हारेगा देश जितेगा, हे केंद्र सरकारचा जो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, टीबी हारेगा देश जितेगा. 2019 मध्ये जे डॉक्टर श्रीवर्धन जितेगा, ठीक आहे, ओके, ते बिहारीगा देश जितेगा 2019 मध्ये केंद्र सरकारनं लॉन्च केलं होतं. तर क्षयरोगाचं निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारनं टार्गेट कधीपर्यंत ठेवले? 2025 पर्यंत ठेवले. त्यानंतर मलेरिया जो याच्यासाठी केंद्र सरकारचा एक प्रोजेक्ट आहे, त्याचं निर्मूलन करण्यासाठी मेरा इंडिया नावाचा प्रोजेक्ट आहे. हां, याच्यानुसार मलेरियाचं निर्मूलन करायचं आहे, याच्यासाठी केंद्र सरकारचं टार्गेट आहे 2030 पर्यंतचं. तर हे दोन्ही गोष्टी पण माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचे असलेले विधान ओळखा. पहिला आहे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजनेला मे 2020 मध्ये 5 वर्ष पूर्ण झाली, डेफिनेटली बरोबर आहे. कारण अटल पेन्शन योजना म्हटलं की तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण हे 5 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे चर्चेत होतं. शुभारंभ कधी अटल पेन्शन योजनेचा? शुभारंभ येतो 9 मे 2015. हे परीक्षेला विचारले. लागू कधी झालं असं जर विचारलं, तर 1 जानेवारी 2015. ओके, म्हणजे जून 2015ला लागू करण्यात आलं होतं. तर 60 वर्षापासून पेन्शन मिळते, हे लक्षात असू द्या. 1 ते 5 हजार रुपयेपर्यंतची पेन्शन, त्याला अटल पेन्शन योजना म्हटलं जातं. 60 वर्षानंतर 1 ते 5 हजार रुपयेपर्यंतची पेन्शन मिळते एके ही ह्या स्कीममध्ये. दुसरं म्हणजे याच्यासाठी असलेला वयोगट आहे 18 ते 40. या वयोगटामध्ये व्यक्तींनी पैसे भरायचे आणि 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन लागू होईल. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. आणि सध्या महत्त्वाचं काय आहे, तर सरकारनं 5 वर्ष कंप्लीट झालं त्यामुळं या योजनेचे किती लाभार्थी आहेत ते पण डिक्लेअर केलं. तर 2.2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी आहेत हे सांगितले. त्याच्यामुळे या दिलेल्या प्रश्नामध्ये कोणतं चुकीचं आहे, तर चुकीचं एकही नाही, म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेली विधाने ओळखा असं म्हटले. ग्रीन टी आणि व्हाईट टी या दार्जिलिंग चहा प्रकारांना GI टॅग प्रदान करण्यात आला. तर डेफिनेटली बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, दार्जिलिंग चहा हासा म्हणून जो चहा होता, तर ह्याला सुरुवातीला जो पहिल्यांदा दिला होता तो GI टॅग मिळाला होता. तर आता ग्रीन टी आणि व्हाईट टी या प्रकारामध्ये, म्हणजे पहिला ब्लॅक टी किंवा काळा टी होता ना, काळा प्रकारचा, त्याला दर्जा दिला होता. आता याच्यामध्ये कोणते दर्जा दिला आहे? ग्रीन टीला पण दर्जा दिला आहे आणि व्हाईट टीला सुद्धा GI टॅगचा दर्जा दिला आहे.
उत्पादनासाठी भौगोलिक निर्देशक नोंदणी व संरक्षण कायदा 1996, तर या कायद्यानुसारच हा जी आय टॅग प्रदान केला जातो. त्यामुळे ह्याच्यामध्ये दिलेली काय आहे दोन्ही विधानं तुमची बरोबर आहेत हे लक्षात असू द्या. न्यूज कधी चर्चेत होती? 24 ऑक्टोबर 2019 ही न्यूज चर्चेत होती, ठीक आहे. त्यामुळे ही न्यूज महत्त्वाचं. आता चहाच्या उपभोगामध्ये आता लक्षात घ्या, चहाच्या उपभोगामध्ये भारताचा कितवा रँक येतो? चहाचा उपभोग घेण्यामध्ये म्हटलं तर भारत येतं 1 नंबरला. पण चहाचं जर तुम्ही उत्पादन करायला गेला तर चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा रँक आहे 2रा. आणि जर समजा चहाची निर्यात आहे, या चहाच्या निर्यातीमध्ये भारताचा रँक आहे 4था. तर याही गोष्टी तुम्हाला तिथं माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी खालीलपैकी कोण ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट हा अहवाल प्रकाशित करत असतं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का यापैकी नाही? ओके, तर वर्ल्ड बँक ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट असं म्हटलं की तुम्ही त्यामधून लक्षात ठेवू शकता. जानेवारी 2020 हा रिपोर्ट आला होता. जानेवारी 2020 जो जागतिक वृद्धी दर आहे, 2020 जागतिक वृद्धी दर हा 2.5% जास्त राहील असा अंदाज होता. पण 2019 जर बघितला, म्हणजे 2008 ते 2019 सर्वात कमी होता. तर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल लक्षात असू द्या, ओके. एवढे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 9 वर्षाचे स्वागत करणारा लोसार महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येतो? करेक्ट आन्सर येतं लडाख, म्हणजे तिबेट लडाखी वर्ष म्हणून हे साजरं केलं जातं. कारण हे चर्चेत का होतं तर 31 ऑक्टोबर 2019 पासून लडाख हे काय झाले, आता युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. पुढचा न्यूज आहे, तुम्हाला 2 विधानं दिली, त्या 2 विधानामधून करेक्ट आन्सर कोणतं ओळखायला सांगितले, तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, जे मनाली आणि लेह या दरम्याने जोडणारी जी रोहतांग खिंडीत आहे, या रोहतांग खिंडीमध्ये सरकारने एक बोगदा मांडला आहे आणि त्या बोगद्याला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे, ओके, हे लक्षात असू द्या. आणि 3 जून 2020 रोजी हा ऐतिहासिक बोगदा बांधण्याचा निर्णय अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. त्यामुळे ही न्यूज चर्चेत आहे. हा बोगदा किती किलोमीटर लांबीचा आहे? तर जवळजवळ 8.8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. याचा ऑपरेटर म्हणून कोण आहे? तर BRO ऑपरेटर म्हणून कोण आहे? BRO हे लक्षात घ्या, ऑपरेटर. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो? तर तो केला जातो 23 डिसेंबरला. कारण पंतप्रधान जे आहेत, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा पण जन्मदिवस आहे 13 डिसेंबर, त्या 23 डिसेंबर चौधरी चरण सिंग, तर यांचा दिवस हा दिवस म्हणून काय केला जातो? जागतिक शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या. आणि हे चौधरी चरण सिंग म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले होते, हे लक्षात असू द्या बिहारमध्ये. हां, तर हे लक्षात असू द्या, 2001 तो साजरा केला जातो. कधीपासून म्हटलं? 2001 केला जातोय. चौधरी चरण सिंग यांची समाधी कुठे येते? किसान घाट. समाधीला नाव काय दिलेलं आहे? किसान घाट. काय दिलेलं आहे? किसान घाट. म्हणून 23 डिसेंबर जागतिक शेतकरी दिन का चर्चेत आहे? कारण जे शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे ते दुप्पट करायसाठी केंद्र सरकारनं टार्गेट ठेवले 2022 पर्यंत. त्यामुळे ही न्यूज चर्चेत आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लाझ्मा ट्रीटमेंट थेरपी सुरू करणारं देशातलं पहिलं सरकारी हॉस्पिटल कोणत्या राज्यामध्ये? तर ही कोरोनाच्या संदर्भातली न्यूज येते. ही न्यूज चर्चेत होती 27/4/2020, म्हणजे 27 एप्रिल 2020. ते उत्तर येते उत्तर प्रदेश. करेक्ट आन्सर येते उत्तर प्रदेश. कारण उत्तर प्रदेशमधलं किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी. कोणतं? किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी. तर हे प्लाझ्मा ट्रीटमेंट थेरपी सुरू करणारं देशातलं पहिलं सरकारी हॉस्पिटल ठरलंय, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली याच्यामध्ये येत नाही, उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे करेक्ट लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचं येणाऱ्या परीक्षेमध्ये, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडिया करप्शन सर्वे 2019 सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणतं? तर हा इंडिया करप्शन सर्वे 2019 आला होता. त्याच्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य म्हटलं तर राजस्थान येतं. 2 नंबरला येतं बिहार. 3 नंबर आणि 4 नंबर, 3 नंबर अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि झारखंडनं कमवला आहे. 4था क्रमांक येतो तो म्हणजे तेलंगणा, 4था. हे 2019 रिपोर्ट आहे. याच्यासाठी 2020 डिक्लेअर झाला. रिपोर्ट कधीचा कन्सिडर केला आहे त्यांनी? तर हा ऑक्टोबर 2018 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीचा त्यांनी कन्सिडर केले, यानुसार ते रिपोर्ट काढला, इंडिया करप्शन सर्वे. आता इंडिया करप्शन सर्वे हा रिपोर्ट काढताना एक महत्त्वाची संस्था येते करप्शनच्या संदर्भामध्ये कार्य करणारी, ती म्हणजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. काय संस्थेचं नाव आहे?
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. आता या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेची भारतीय शाखा, नॅशनल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल याची भारतीय शाखा, या शाखेनं हा रिपोर्ट केलेला आहे. प्लस लोकल सर्कल्स म्हणून एक संस्था आहे, स्वयंसेवी संस्था, या दोन दोघांनी मिळून या प्रकारचा रिपोर्ट तयार केलेला आहे. ओके, तर कोणत्या कालावधीसाठी काढला होता? ऑक्टोबर 2018 ते नोव्हेंबर 2019 यामध्ये. तर हे लक्षात राहू द्या, राजस्थान एक नंबर आहे, बिहार दोन नंबर, यूपी झारखंड तीन नंबर आणि तेलंगणा चौथ्या क्रमांकावर त्यामध्ये येतं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, थँक्यू.